अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा या छोट्याशा गावातील सुप्रसिद्ध लावणी सम्राट हा नेहमीच चर्चेत असतो. स्वप्नीला या आधी महाराष्ट्र गौरव पुरस्कार सुद्धा मिळाला आहे, पण आता तो एका मोठ्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. KTK आउटस्टँडिंग अचीव्हर्स अँड फाउंडेशन दिल्ली या सुप्रसिद्ध संस्थेमार्फत लावणी सम्राट यांना आपल्या लावणी कलेमुळे भारत गौरव पुरस्कार घोषित झाला आहे. हा पुरस्कार दिल्ली येथे 27 जूनला स्वप्नील विधाते यांना सन्मानित होणार आहे. स्वप्नील विधाते हा आता दोन मोठ्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे, महाराष्ट्र गौरव पुरस्कार व भारत गौरव पुरस्कार. स्वप्नील लावणीमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो, पण आता तो या मोठ्या पुरस्कारामुळे जास्तच चर्चेत आहे. स्वप्नील यांनी लावणीसाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे व त्याला मिळणाऱ्या या पुरस्कारामुळे सर्वत्र स्वागत होत आहे. भारतातून 45 लोकांमधून स्वप्नीलची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे. संपूर्ण भारतातून फक्त 45 लोकांची निवड झाली आहे, त्यामध्ये स्वप्नील विधाते या लावणी कलाकाराचं नाव आहे. स्वप्नील हा TV शो करतो, तसेच फिल्म पण करीत असतो. सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.